एकूट एकूट सदानंदाचा एकूट एकूट सदानंदाचा एकूट 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 सदानंदाचा एकूट एकूट. आज न्यायदानासाठी राज्यसभेत सर्वजण उपस्थित आहेत. हो, अशी भरलेली राज्यसभा बघितल्यावर, साऱ्यांचा उत्साह बघितल्यावर आज राज्यसभेत यायला नको होतं असं तुम्हाला आता नाही वाटत आहे ना? नाही प्रधानजी, या जेजुरीच्या सिंहासनाने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. इथे आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळाला आहे आणि यापुढेही प्रत्येकाला इथे न्याय मिळणारच. होय देवा, आता आपण म्हणत असाल तर राज्यसभेच्या कामकाजाला आपण सुरुवात करूया. होय प्रधानजी, आजच्या कामकाजाची रूपरेषा काय? देवा, आज राज्यसभेत न्यायदान तर होणार आहेच, परंतु जेजुरीतील अन्य समस्यांबद्दलही आज कामकाजात महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत. प्रधानजी, मला काही बोलायचे आहे. तुमची परवानगी असेल तर मी काही बोलू. भासा, तू ह्या जेजुरीची सम्राज्ञी आहे. तुला जर काही प्रजेला सांगायचे असेल तर तुला त्यासाठी माझ्या परवानगीची आवश्यकता नाही. आजवर हे इथे नसताना या सिंहासनावरून मी माझे दायित्व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. होय म्हसा, मला ठाऊक आहे ते. तुम्ही इथे नसताना मी माझ्या अधिकाराने प्रजेसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत, काही नियम बनवले आहेत, याची तुम्हाला कल्पना नाही. कारण तुमच्याकडे हेच मला तुम्हाला राज्यसभेचे कामकाज सुरू होण्याआधी सांगायचे होते. मला एकदा जगड. आता माझी माळसा एकटी नाहीये, तिच्या सोबत तिची आई आहे. आता साऱ्याचा जाब विचारणारे मी. मायानंदा, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तिथे स्वतःची शोभा होईल असे वागू नका. चला लवकर चला.
देवा, श्री महासा देवी, आजच्या कामकाजाला सुरुवात करूया का? प्रधानजी, तुम्ही आजची रूपरेषा सांगितलीत, पण आज आपल्याला प्रथम काय कार्य करायचे आहे? महासा, सर्वप्रथम आपण जेजुरीच्या इतर समस्यांबाबत निर्णय घेऊ, होय ना प्रधानजी? होय देवा, आधी आपण जेजुरीतील इतर समस्यांबाबत काही महत्वाचे निर्णय घेणार आहोत आणि त्यानंतर न्यायदानाचे कार्य करणार आहोत देवा. नाही, काय झाले? मी तुम्हाला मगाशीच सांगितले की मी काही नियम बनवले आहेत. तुम्ही जेजुरीत नव्हता तेव्हा एकाच वेळी जेव्हा दोन कार्य करायची वेळ आली तेव्हा प्रथम न्यायदानाचे कार्य केले आणि त्यानंतर राज्याच्या समस्येबाबतचे महत्वाचे निर्णय घेतले. आजही तसेच व्हावे असे मला वाटते. मग आज देखील कामकाजाला तशीच सुरुवात करूया. प्रधानजी, आधी न्यायदानाचे कार्य करू आणि नंतर जेजुरीच्या इतर समस्यांबाबत निर्णय घेऊ. देवा, आज आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, तसेच राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने देखील काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. काय होत आहे तुम्हाला? तुम्ही असे अचानक अस्वस्थ का झालात? आपण आजचे कामकाज इथेच थांबूया. आलो एकदाचे जेजुरीला, आता कधी एकदा मी माझ्या माळसाला भेटते असं झालंय मला. हो, पण त्याआधी माळसा कुठे आहे ते पाहावे लागेल. या, कोण आहो तुम्हाला? ह्या, 12 वर्ष आपण गडावर आलो नाही तर विसरले की इथले सारे लोक आपल्याला? मायानंदा, आम्ही माळसाचे आई वडील आहोत. आम्हाला श्री खंडेराय आणि माळसाला भेटायचे आहे. चूक झाली बघा, ओळखला नाही तुम्हाला. असू दे असू दे. अहो, असं मुळमुळीत बोलून कसं चालेल? माळसा कुठे आहे सांगाल का आता तरी? जी, दिव्या आणि देव राज्यसभेत आहेत बघ, तर संधी लोक जमले. हो का? बरं झालं सांगितलं ते. चला हो. आजचे कामकाज थांबवावे. हे काय बोलता आहात तुम्ही? येताना देखील तुम्ही हेच म्हणत होतात. आज एवढं अस्वस्थ व्हायला काय झालंय तुम्हाला? काय झालं ते मला नाही सांगता येणार माझं, पण आजचे कामकाज थांबवावे असे मला वाटते. पण आपल्याला न्यायदानाचे कार्य थांबवणे शक्य नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. लोक आशेने या दिवसासाठी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी दुरून येत असतात. हे मला ठाऊक आहे माळसा, पण आज राज्यसभेत तुझे आई आणि वडील येणार आहे. त्यांचा हेतू काय आहे हे मला ठाऊक आहे आणि राज्यसभेत त्यांच्याशी चर्चा करू नये असं मला वाटतं. देवा, तुमची अवस्था मी समजतो, परंतु महासा देवी तुमचा प्रस्ताव मान्य करतील असे मला वाटत नाही. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? आपल्याला राज्यसभेचे कार्य थांबवणे शक्य नाही आणि खरोखरच तुम्हाला दुसरे कोणते महत्वाचे कार्य आहे का? तसे असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा,
तुम्हाला अन्यत्र कुठे जायचे आहे का? तसे असेल तर मी आधी सिंहासनावर बसून निर्णय घेतले आहेत, आताही घे. पण मग तसे स्पष्ट सांगा. देवा, म्हासा देवी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी सांगावेच लागेल, अन्यथा कामकाज सुरू करावे लागेल. म्हासा, मला कुठेही जायचे नाहीये. आजच्या कामकाजाला सुरुवात करूया. आता सुरू होईल. तेव्हा अदुगर सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपलं गाऱ्हाणं देवामोर मांडायचं असल त्यांना एका मागोमाग येत असं रास्तभेद घ्यावं. प्रधानजी, तिम्मा शेठचे जेजुरी गडावर आगमन झाले आहे. होय देवा, आणि म्हासा देवींच्या मातोश्री देखील बरोबर आहेत. तुला म्हणजे का कोणास ठाव, पण मला असं वाटतंय का काहीतरी विपरीत घडणार आहे. बघ तू बी ना पाणी आणू का तुला? नग आता पतूर हता आल्या धरण देवांची मला लय काळजी वाटते. माझ्या पायी त्यासनी त्रास होतो आहे हे जाणवतो मला, पण आज काहीतरी निराळच घडणार असं वाटतंय अग. असं काय घडणार आहे आणि आजच तुला असं का वाटतंय? काकूनच ठाव आणि काय घडणार हे म्या कसं सांगू ग? तर गडावर तर समजत चांगलं चाललं असेल ना ग. देवासनी कुणाचा त्रास तर होत नसेल ना? मला तुमची बाजू लक्षात आली आहे, पण तुम्हाला न्याय देण्याआधी मला यांच्याशी बोलावं लागेल. तुमचं काय मत आहे? आज असं काय झालं आहे ज्यामुळे तुम्ही इतके अस्वस्थ आहात हेच मला कळत नाही. देवी, जर देवांना अस्वस्थ वाटत असेल तर आपण आजचे कामकाज नंतर करूया. असे करून नाही का चालणार?
असं चाललं असतं, पण त्यासाठी मला आधी हे कळायला हवं की आज हे असे अस्वस्थ व्हायला काय घडलं आहे. आणि तुम्ही मला काही सांगत देखील नाही, काय झाले आहे असे आज? देवा, तुम्ही श्री म्हाळसा देवींना तिम्मा शेठ येत असल्याचे सांगणार आहात की काय? नाही प्रधानजी, मी ही वार्ता म्हाळसाला आता नाही सांगणार. देवा, आता ह्यातून मार्ग तरी कसा काढणार? लक्ष कुठे आहे? मी तुमच्याशी बोलते आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. का ते कारण मला सांगण्यासारखं नाहीये? तुम्ही अस्वस्थ होण्यामागे काही ना काहीतरी कारण नक्कीच आहे, पण तुम्हाला मला ते जाणून बुजून सांगायचं नाहीये. तुम्हाला माझ्यापासून ते लपवून ठेवायचंय, हो ना? नाही म्हसा, तुझे काही समजत आहेस तसं काहीच नाहीये. मग तुम्ही मला ते सांगत का नाही? देवा, मला असं वाटतं आहे की तुम्ही श्री म्हाळसा देवींना जे काही आहे ते स्पष्ट सांगून टाकावं. तुमचे मौन मला सारं काही सांगून गेलं आहे. तुम्हाला माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवून ठेवायचं आहे. मला सारं काही कळायलाच हवं. ऐक म्हाळसा, मी अस्वस्थ आहे कारण म्हाळसा.